असर अलीच्या सृष्टीची आकाशवाणीला गवसणी। आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरच्या शाळा बाहेरची शाळा या अभिनव उपक्रमात सहभाग। अहेरी गडचिरोली। असर अली या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या इयत्ता पाचवीच्या चिमुकल्या सृष्टी रमेश अल्लप्पू या बालिकेने नागपूर येथील आकाशवाणी केंद्रावर शुक्रवारी तारीख 17 जुलै रोजी सकाळी 10:35 वाजता एक कार्यक्रम सादर केला। चिमुकल्या सृष्टीने मिळालेल्या संधीचे सोने करीत अतिदुर्गम भागातही आकाशवाणीला गवसणी घातली आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या शिरोंचा तालुक्यात मातृभाषा मराठी असली तरी नागरिकांमध्ये तेलुगू भाषेचा प्रभाव आहे। शिरोंचा तालुक्यात स्थानिक तालुक्यातील शिक्षक असल्याने तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांवर मराठी भाषेचा प्रभाव फारसा पडत नाही व मराठी शब्दाच्या सुस्पष्ट उच्चारात अडथळे येतात। मराठी भाषेतील अनेक शब्दांना मिळत असते, मात्र अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा जिल्हा परिषद डिजिटल शाळा असर अलीची सृष्टी अल्लप्पू हिने हिमतीने नागपूर येथील आकाशवाणी केंद्रात शाळा बाहेरची शाळा या अभिनव उपक्रमाद्वारे मिळालेल्या संधीचे सोने केले। 17 जुलै रोजी सृष्टीने आपल्या आवाजाने आकाशवाणीच्या श्रोत्यांना चांगलेच रिजविले। नागपूरचे विभागीय आयुक्त कार्यालय व प्रथम संस्थेच्या वतीने शाळा बाहेरची शाळा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे। लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी आकाशवाणी केंद्र नागपूर येथून दर मंगळवारी व शुक्रवारी हा उपक्रम प्रसारित होतो। ह्या शैक्षणिक कार्यक्रमाचे आतापर्यंत 22 भाग प्रसारित झाले। हा शैक्षणिक उपक्रम अंगणवाडी ते 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाचे कार्य दिले जाते व ते घरी राहूनच पालकांच्या मदतीने पूर्ण करतात। नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना व अनुभवांना आकाशवाणी केंद्र नागपूर येथून पालक व विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली जाते। या उपक्रमाच्या 23व्या भागासाठी असर अली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेची 5वीची विद्यार्थिनी सृष्टी रमेश अल्लप्पू हिची निवड झाली। मात्र तेलुगू भागातील सृष्टीने अतिशय हिंमतीने आकाशवाणी मराठी भाषेतील कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण केल्याने अतिदुर्गम भागातील सृष्टीच्या आवाजाने आकाशवाणीलाही भुरळ घातल्याचे दिसून आले। असर अली हे अतिदुर्गम गाव असले तरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत डिजिटल शिक्षणाची गंगा पोहोचली आहे। विविध डिजिटल माध्यमातून लॉकडाऊनच्या काळातही येथील मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचण्याचे कार्य करीत आहे। अशा उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात असलेल्या शाळातील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने विद्यार्थी व पालक यांचे मनोबल उंचावे असे मत व्यक्त केले जातात। शिरोंचा हा तालुका 3 राज्याच्या सीमेवर असल्याने तालुक्यातील नागरिकांच्या आपल्या भाषेवर पकड राहत नाही, कारण शिरोंचा ब्रिटिश काळात मध्य भारतात होती, त्यानंतर निजाम काळात तेलंगणात, नंतर महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले। शिरोंचा तालुक्यातील नागरिक प्रामुख्याने तेलुगू, छत्तीसगढी, मराठी या 3 भाषा व 3 राज्यात अडकले असून येथील विद्यार्थी नागरिक यांची आपल्या मातृभाषेवर पकड राहत नाही। अशा कठीण परिस्थितीत असर अली येथील सृष्टीने नागपूर येथील आकाशवाणीवर पोहोचून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे। यासाठी जिल्हा परिषद डिजिटल शाळा असर अलीचे मुख्याध्यापक खुर्शी शेख व शिक्षकवृंदाने अथक परिश्रम घेऊन अंबी कुछ कम नाही म्हणत शिरोंचा तालुक्याचे नावलौकिक केलं आहे। त्यामुळे सृष्टीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।